नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, हे सोजा जातीचे बोकड आहेत. तर हे राजस्थानमध्ये आहेत आणि हे सबूभाई यांच्या फार्मवरील आहेत. तर मित्रांनो, सांगायचं एकच उद्देश, यातील दोन आहेत ते कच्चे केलेले आहेत, मोठे आहेत बोकड, आणि बाकी सगळं बोकड ते 35 ते 70 किलो या वजन गटातील आहेत. आणि जे 35 ते 40, 45, 50 किलोच्या आदंतमध्ये आहेत, आणि जे बाकीचे मोठे आहेत ते दोन दातमध्ये आहेत. असे यांच्याजवळ 250 ते 300 बोकडं उपलब्ध आहेत त्यांच्या फार्मवर. तर त्या सबूभाईंनी ही बोकड विक्रीसाठी काढलेले आहेत. तर जर कोणी महाराष्ट्रातील कस्टमर घेऊ इच्छित असेल तर ते संपर्क करू शकताय. कदम ॲग्रोशी संपर्क जरी केला तरी तुम्हाला आम्ही योग्य किमतीमध्ये आमच्या सातारमधील फार्मवर पोच देऊ. तर तुम्हाला सातारमधून येऊन घेऊन जावे लागेल. तर मित्रांनो, काय माहिती आहे का, तुम्हाला मी त्यांचा नंबरही देऊ शकतो आणि तुम्ही त्यांच्याबरोबरही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता, त्यात कोणती अडचण नाही. पण मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, तर बाकीची काय, जर समजा परराज्यातून कोणी जर समजा शेळीपालन करते किंवा जर विक्री करते आणि यातून जर काय लोकांची फसवणूक झाली तर ते चॅनलला जबाबदार धरतात. तर तसं काय मित्रांनी धरू नये, तुम्ही तुमची पूर्णपणे चौकशी करून परराज्यातून शेळ्यांची खरेदी करा. त्यांचे नंबर्स तर मी तुम्हाला देतच जायकडे असेल. पण जर परराज्यात जर कुणी समजा व्हिडिओ टाकले किंवा त्यांचे नंबर दिले, तुम्ही जर पाटापट जाऊन जर त्यांच्यावर कॉल केला, पेमेंट केलं, किंवा त्यांनी जर तुम्हाला माल नाही दिला कुणी, तर असे बरेच घटना ह्या घडलेल्या आहेत. तर मित्रांनो, काय होतं, पहिली गोष्ट, फसू नका. बाहेरून माल घेताना बघून घ्या, किंवा असं करतात की दाखवतात एक देतात एक, अशा गोष्टी होतात. तर मित्रांनो, यासाठी पहिल्यांदा जर तुम्हाला यातून वाचायचं असेल तर पूर्णपणे चौकशी करा आणि मगच शेळ्यांची खरेदी करा. तर मित्रांनो, मी तुम्हाला असे बऱ्यापैकी नंबर व्हिडिओमध्ये टाकत होतो, टाकत राहीनसुद्धा. आणि जर आता मी शक्यतो बाहेरचे नंबर टाकणे बंद केलं, तुम्हाला मी पर्सनली जर कोणाला नंबर लागेल तर तो घेऊ शकतो. पण मित्रांनो, ती जे काय होईल त्याची जबाबदार ते असतील. आणि कसं असतंय, आम्ही जरी आमच्या फार्मवर हे माल मागवतो यांच्याकडूनच, तर तो कसं होतं मित्रांनो की ट्रान्सपोर्टला आम्ही एकदम माल मागवतो, त्यामुळे ट्रान्सपोर्टचा खर्च आमचा कमी येतो. तर तुम्ही राजस्थानमधून घेतले डायरेक्ट तर तुम्हाला स्वस्त मिळतील, पण आमच्या फार्मवर थोडेफार ट्रान्सपोर्टचे वगैरे चार्जेस लागतील. तर जय हिंद जय महाराष्ट्र. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, अशी नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईन. तर भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत नमस्कार.